पैठण तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. भरत मापारी व त्यांची पत्नी छाया मापारी हे सोमवारी सकाळी घरून जेवण करून घरगुती कामे ओटापून स्वतः शेतात शेतपिकावर फवारणी करण्यासाठी गेले होते. फवारणीसाठी पाणी लागत असल्याने त्यावेळी छाया विहिरीतून पाणी शेंदत होत्या. पुढे व्हिडिओत काय घडलं पहा त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. विहिरीतून छाया हे पाणी शेंदत होत्या. पाणी शेंदून ते शेतपिकावर फवारणी करणार होत्या. त्यासाठी घरातील कामे त्या ओटापून लवकर आलेल्या, परंतु छाया विहिरीतून पाणी शेंदत असताना ह्यांचा तोल गेला. तोल जाऊन त्या विहिरीत पडल्या. आजूबाजूला कोणीही तिथे नसल्याने त्यांचा विहिरीमध्ये बुडून मृत्यू झाला. या अपघातात चिमुकल्यावरून आईचे छत्र हरपलं. परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. 35 वर्षीय छाया मापारी ही विवाहित महिला विहिरीवर पाणी शेंदण्यासाठी गेलेली असता तिचा तोल जाऊन विहिरीत पडल्याने मृत्यू झाला आहे. या प्रकरणी पाचोडा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलीस करत आहेत.